श्री स्वामी समर्थ सर्वांना ज्या वेळेस आपण स्वामी सेवा करत असतो ना, स्वामी सेवा मध्ये बघा आपण माळ जप करत असतो किंवा आपले स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचत असतो किंवा इतर काही आपण सेवा करत असतो, म्हणजे आपण देवांची, स्वामींची आणि देवांची, तुम्ही कोणत्याही देवतेची सेवा करा, परंतु सेवा करताना ज्या वेळेस आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं किंवा आपल्याला आळस येतो आणि जरा थोडा जास्त वेळ बसल्यानंतर आपल्याला झोप लागते, आळस येतो, या सगळ्या गोष्टींचं कारण काय आहे? बरेच जण काय घाबरून जातात की काही काही गोष्टी वाचलेल्या असतात की झोप येते किंवा आळस येतो, याच्या मागच्या वाईट गोष्टींचा तुम्ही विचार करत असता, परंतु या गोष्टी वाईट आहेत की चांगल्या आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात महत्वाचं, ज्या वेळेस आपण वाचन करायला बसतो किंवा सेवेला बसतो तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं अधूनमधून, तर काय येतं? काय येतं याचं एकच कारण आहे, हे एक आनंदाश्रू असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे डोळ्यात पाणी आलं म्हणजे त्यावेळेस आपण त्या सेवेमध्ये इतके तल्लीन असतो की एखादा अध्याय वाचतो ना, त्या अध्यायामध्ये माहिती दिलेली असते, प्रॉपर त्या माहितीमध्ये आपलं रूपांतर झालेलं असतं, म्हणजे काय आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो असतो आणि ती सेवा आपण अनुभव करत असतो. स्वामींचा एखादा अनुभव सांगितलेला असतो, त्या ठिकाणी कोणीतरी आलेलं असतं, ते काहीतरी सांगतं, मग स्वामींनी त्याला कसा आशीर्वाद दिला, कसं फळ दिलं, कसे ते पावन झाले, अशा वेळेस आपल्या डोळ्यामध्ये अचानक पाणी येतं किंवा इतर काही गोष्टी म्हणजे इतर काही सेवा करताना पण आपल्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं ना, तर समजून घ्या की आपली सेवा आपल्या स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे किंवा आपली कोणतीही सेवा, इतर सेवा, आपल्या ज्या देवतेची तुम्ही सेवा करत आहात त्यांच्यापर्यंत ती पोहोचलेली आहे आणि कळत न कळत आपल्या डोळ्यामध्ये अचानक पाणी येतं, म्हणजे काय होतं की ही सेवा आपली देवांपर्यंत पोहोचलेली असते आणि आपल्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू येतात किंवा अचानक पाणी येतं, तर ते खूप चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये वाईट विचार करण्यासारखी काहीही गोष्ट नाहीये. तर ही भीती मनात काढून टाका की माझी सेवा देवांपर्यंत पोहोचते आहे की नाही. तर हो, डोळ्यात जर पाणी आलं तर सेवा आपली पोहोचलेली असते. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आपल्याला आळस येतो ना, आळस येतो, बघा आपल्याला आळस येतो किंवा अचानक आपले डोळे लागतात, झोप येते, कंटाळा येतो, तर हे का होतं हेही मी तुम्हाला सांगते. बघा, आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये जसे चांगले विचार असतात ना, तसेच वाईट विचार पण असतात. म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि निगेटिव्ह एनर्जी असते, ह्या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये असतात. ज्या वेळेस आपण तिथे बसतो सेवेला, तर सेवा करता करता थोडासा जास्त वेळ ज्या वेळेस होतो ना, त्यावेळेस आपल्याला बघा आळस येतो. तर आळस ज्या वेळेस येतो ना आपल्याला, त्या आळसामागे एक कारण काय असतं की आपण ज्या वेळेस सेवा करत असतो ना, तर 50% ते आपण सेवा करत असतो आणि 50% आपलं मन घरातल्या इतर गोष्टींमध्ये लागलेलं असतं. म्हणजे जे हे माइंड आहे, जे विचार आहेत ना, तुम्ही बसलेले तिथं असतात परंतु विचार मनामध्ये काय असतात माहिती आहे का, खूप वेळ झालाय आणि हे झाल्यानंतर मला लवकर स्वयंपाक करावा लागेल, काय भाजी करू, किंवा मला इकडे जायचंय, मला किती वेळ होईल, आता मी कधी जाऊ कधी येऊ, किंवा घरातल्या काही गोष्टी टेन्शन असतं, मुलांचं टेन्शन असतं, खूप काही गोष्टींचं टेन्शन असतं की मी कशी जाऊ, कशी करू, काय करू, कुठे करू, किंवा कसं होईल, या गोष्टींचं ज्या वेळेस आपल्या मनामध्ये विचार चालू असतात ना, त्यावेळेस आपण त्या सेवेमध्ये बसलेलो नसतो, फक्त नावाला बसलेला असतो आणि एक सेवा आपली करायची म्हणून आपली सेवा चालू असते. मग अशा वेळेस म्हणून आपल्याला आळस येत असतो, म्हणून आपल्याला झोप लागत असते, म्हणून आपल्याला कंटाळा येत असतो की त्या सेवेमध्ये तुमचं मन तल्लीन झालेलं नाहीये, असा त्याचा अर्थ असतो. आणि त्यामुळे त्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात आणि आपल्याला आळस येतो, कंटाळा येतो, पण हे पण वाईट नाहीये. बघा, ज्या वेळेस आपण तिथे बसलेलो असतो ना, तर निगेटिव्ह गोष्टी आपल्या मनामधनं जाण्याचा तो एक प्रयत्न घडत असतो, तो प्रयत्न होत असतो, त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा वाईट वाटण्याची काहीही गरज नाहीये. मी पूर्ण डिटेल्स तुम्हाला सांगते याच्यामध्ये. ज्या वेळेस आपण तिथे बसलेलो असतो, आपण सेवा तर करतो परंतु आपल्या मनातले वाईट विचार आपल्याला बाजूला करण्याचा प्रयत्न बाजूला नेण्याचा प्रयत्न करत असतात, पण तरी पण आपण आपल्या सेवेमध्ये खंबीरपणे ठामपणे आपल्याला बसायचं आहे आणि ती सेवा त्या सेवेमध्ये पूर्ण 100% लक्ष त्या सेवेमध्ये तुम्हाला घालायचं आहे. बघा, ज्या वेळेस आपण अनुभव वाचत असतो ना, तर फील करा की तुम्ही पण त्या ठिकाणी उभे आहात, किंवा असं फील करा स्वामींचा एखादा अनुभव तुम्ही ऐकत आहात ना, तर असा विचार करा की त्यावेळेस काय घडलं असेल, की तिथं जाण्याचा प्रयत्न करा, ते बघण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा आणि डोळ्यांसमोर ते चित्र आणायचे. ज्यावेळेस जे भी तुम्ही वाचता ना, त्याचे चित्र तुम्ही डोळ्यांसमोर आणले पाहिजे. स्वामींचं नाव आहे तर स्वामींची प्रतिमा समोर आली पाहिजे,
चोळाप्पाचं नाव आलंय, बाळाप्पाचं नाव आलंय, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते एक व्यक्ती असं म्हणजे नाही का जसं सांगितलं तसं ते अनुभव घेण्याचा प्रयत्न करा, ते चित्र डोळ्यासमोर आणा. आपोआप तुमचं लक्ष जे आहे ना पूर्ण त्या ग्रंथामध्ये वाचण्यामध्ये देवाऱ्यामध्ये लक्ष असेल आणि इकडे इकडे तिकडे तुमचं मन भरकटणार नाही. मग अशा वेळेस तुम्हाला आळस येणार नाही, झोप लागणार नाही, कंटाळा येणार नाही, अजून तुमच्या मनामध्ये अशी चलबिचल वाढते की पुढचं कधी वाचू, पुढचं कधी वाचू. बघ, मी ज्या वेळेस पहिल्यांदा स्वामी चरित्राचा सारामृत ग्रंथाचं वाचन करायला सुरुवात केली ना, मला काहीही माहीत नव्हतं की रोज 3 अध्याय वाचायचे आणि रोजचे 3 किंवा रोजचे 7 अशा पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो किंवा रोज पूर्ण एका दिवसात एक पाठ करतात, मला काहीही माहिती नव्हतं. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची खरेदी करताना माझ्या मनामध्ये स्वामी सेवेपक्ष स्वामी सेवा करायची असा भाव नव्हता, पण मला हा ग्रंथ वाचायचा आहे, याच्यामध्ये खूप छान माहिती दिली आहे असं मठामध्ये सांगितलं होतं. स्वामींच्या मठामध्ये मी सगळ्या प्रकारच्या पूजा बघण्यासाठी, स्वामींचे दर्शन घेण्यासाठी खूप मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि मी मठात गेले आणि पहिल्यांदा मी तो ग्रंथ तिथे बघितला. तर एका सेवेकराने त्या ग्रंथाचा अनुभव सांगितला, त्यावेळेस मला इतकी माहिती नव्हती. त्यांनी जेव्हा त्यांचा अनुभव सांगितला ना की या सारामृताचे रोज 3-3 अध्याय वाचा, काही नका करू, फक्त एवढं जरी केलं तर बघा तुमच्या तुमच्यामध्ये किती फरक जाणवतो, तुमच्या घरामध्ये फरक जाणवतो, काय काय फरक जाणवतो, हे सगळं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक आवड निर्माण झाली की मला हा ग्रंथ वाचायचा आहे आणि मी तो घेतला आणि घरी आली. मला माहीत नव्हतं की देवाऱ्यासमोर स्वामींसमोर बसून माझं वाचन करावा की कसं करावं, मला माहीत नव्हतं. एक भोळ्या भावाने मी तो ग्रंथ खुर्चीवर बसलेली होती, ग्रंथ हातात घेतला, पहिलं पान काढलं, माहिती वाचली, पुढचं घेतलं, थोडी माहिती होती ती पण वाचली आणि नंतर अध्याय पहिला दिलेला होता तिथून जी मी सुरुवात केली. बघा, पहिल्या पानावर ज्यावेळेस मी सुरुवात केली ना त्यावेळेस मी त्या ठिकाणी पोहोचली. पहिल्यांदा बसले, पहिल्यांदा दुपारची वेळ होती, माहिती नाही कधी वाचायचं कसं वाचायचं, पण जशी मी सुरुवात केली पहिल्या अध्यायापासनं, तुम्हाला सांगते मला 1.5 तास लागला पण मी ग्रंथच संपवला. असं मी त्याच्यामध्ये तल्लीन होऊन गेली होती. का? तर मी त्या ग्रंथामध्ये त्या अनुभवाच्या सोबत मी तिथे पोचलेली होती की जे जे घडत होतं ना असं वाटत होतं की मी हे सगळं डोळ्यांनी बघतीये. पहिल्यांदा वाचन करून सुद्धा मला इतका छान अनुभव आला. त्यावेळेस मला समजलं की ज्यावेळेस आपण ते वाचन करतो ना आपल्या 100% मन त्या ठिकाणी जर असलं तर मग आळस येत नाही, थकवा जाणत नाही, कंटाळा येत नाही. ग्रंथ केव्हा संपला, 21वा अध्याय केव्हा संपला अजिबात समजलं नाही, परंतु 21व्या अध्यायाच्या वेळेस डोळ्यात पाणी आलं होतं की ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे 21व्या अध्यायामध्ये शेवटी काय दिलेलं आहे, तर डोळ्यामध्ये पाणी आलं आणि खूप असं वेदना झाल्यासारखं वाटलं की स्वामी ज्यावेळेस निरोप घेतात त्या ठिकाणी तर खूप मला म्हणजे भरून आल्यासारखं वाटलं. का? तर मी पूर्ण ग्रंथ वाचला, स्वामींनी काय केलं कसं केलं सगळं वाचल्यानंतर शेवटी मनाला आपल्याला थोडं दुःख झाल्यासारखं होतं. तर ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी असतात ना आपोआप तुमच्या डोळ्यामध्ये पाणी पण येतं, तुम्हाला म्हणजे कंटाळा येणार नाही, आळस येणार नाही, झोप लागणार नाही. तर हे का होणार नाही, हे कसं होईल हे मी तुम्हाला सांगितलं. आणि अशा वेळेस आपल्या मनामध्ये ज्या वेळेस निगेटिव्ह एनर्जी निघून जात असते तर असे विचार निघून जाण्यासाठी आळस येणं कंटाळा येणं साहजिक गोष्ट आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हे तुमचं मन चंचल होत असतं त्या ठिकाणी एकत्रित होण्यासाठी, तुम्हाला ही गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी ह्या गोष्टी घडत असतात. तर हरकत नाही, तुम्ही प्रयत्न करा, बरोबर तुम्ही त्या ठिकाणीच पोहोचाल. आजच्या व्हिडिओमध्ये मला इतकंच सांगायचं होतं की प्रॉपर पद्धतीने मन लावून आपण सेवा केली तर सगळी सेवा व्यवस्थित घडते आणि ह्याही गोष्टी घडत नाही आणि जरी घडल्या तरी याच्यामध्ये काहीही वाईट नाही आहे, हे हळूहळू आपोआप कमी होतं. तर या व्हिडिओमध्ये सांगताना माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर माफी मागते, पुन्हा एकदा माफी मागते. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.